आता आपण बघूयात क्वेश्चन नंबर थ्री. आता आपण बघूयात क्वेश्चन नंबर थ्री. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर थ्री असा आहे की कोऑर्डिनेट्स ऑफ सम पेयर्स ऑफ पॉइंट्स आर गिवन बिलो. त्यांनी तुम्हाला काही निर्देशकांच्या जोड्या दिलेल्या आहेत. हेन्स फाइंड द डिस्टन्स बिटवीन इच पेयर. तर तुम्हाला प्रत्येक पेयर मधला काय काढायचा, डिस्टन्स काढायचा. टोटल सात एक्झाम्पल्स आहेत याच्यामध्ये, सात पेयर्स आहेत, सात जोड्या आहेत. पैकी पहिलं, तिसरं आणि पाचवं मी तुम्हाला करून दाखवणार आहे. फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ हे मी तुम्हाला करून दाखवणार आहे. बाकीची सगळी तुम्हाला सॉल्व्ह करायची, कारण आपण ह्या टाईपची एक्झाम्पल्स आधी केलेली आहेत. त्यांनी इथे कोऑर्डिनेट्स कोणत्या पॉइंटचे ते दिलेले नाहीये, तर आपण कॉमनली सगळ्यासाठी आपण ए आणि बी असंच लिहिलं. ठीक आहे, तर पहिलं एक्झाम्पल काय आहे, थ्री सिक्स. थ्री सिक्स आपण असं अज्युम करूयात की ए चा कोऑर्डिनेट थ्री आहे आणि बी चा कोऑर्डिनेट सिक्स आहे. ठीक आहे, ए चा कोऑर्डिनेट थ्री, बी चा कोऑर्डिनेट सिक्स. मग आता आपल्याला डिस्टन्स एबी काढायचा आहे. मग आपण डिस्टन्स एबी कसा काढणार, मोठ्या कॉर्डिनेट मधून छोटा कॉर्डिनेट मायनस करा, म्हणजे सिक्स मायनस थ्री. मग सिक्स मायनस थ्री किती होता, थ्री. म्हणजे डिस्टन्स एबी किती आला, थ्री. हे झालं एक्झाम्पल वन. आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एक्झाम्पल नंबर थ्री सॉल्व्ह करून दाखवते. त्यातले कॉर्डिनेट्स आहेत मायनस फोर, फाईव्ह. मग आपण असं अज्युम करूया ए चे कॉर्डिनेट्स आहेत मायनस फोर, बी चे कॉर्डिनेट्स आहेत फाईव्ह. आपल्याला काढायचा डिस्टन्स एबी. मग मोठ्या कॉर्डिनेट मधून छोटा कॉर्डिनेट मायनस करा, म्हणजे काय येईल, फाईव्ह मायनस मायनस फोर, म्हणजेच फाईव्ह प्लस फोर. फाईव्ह प्लस फोर किती होतात, नाईन. म्हणजे डिस्टन्स एबी किती आला या केसमध्ये, नाईन. हा झाला थर्ड क्वेश्चन. आता आपण बघूयात फिफ्थ क्वेश्चन. मी तुम्हाला मागे होते की पहिलं, तिसरं आणि पाचवं मी सोडून दाखवणार, बाकी सगळी उरलेली तुम्ही करायची. ओके, सो फिफ्थ आहे एक्स प्लस थ्री, एक्स मायनस थ्री. हे कॉर्डिनेट्स बघा, एक्स वापरला त्यांनी याच्यात, पण काही अवघड नाहीये. एचा कॉर्डिनेट एक्स प्लस थ्री, बीचा कॉर्डिनेट एक्स मायनस थ्री. आता याच्यामध्ये मोठं कोण असेल, कॉमन सेन्स आहे. जिथं ऍडिशन होतीये ते मोठं, जिथे सबट्रॅक्शन होतंय ते छोटं. म्हणजे इथे एक्स प्लस थ्री मोठा असणार आहे, एक्स मायनस थ्री छोटा असणार आहे, कारण इथे एक्स तर कॉमनच आहे ना. त्यामुळे प्लस थ्री म्हणलं की ऍडिशन वाढते नेहमी आणि सबट्रॅक्शन नेहमी काय होतं, कमी होतं, वजाबाकी कमी होते. त्यामुळे एचा कॉर्डिनेट मोठा आहे, बीचा कॉर्डिनेट लहान आहे. मग जर तुम्हाला डिस्टन्स एबी काढायचं असेल तर काय करावं लागेल, मोठ्या कॉर्डिनेट मधून छोट्या कॉर्डिनेट मायनस करावा लागेल, म्हणजे एक्स प्लस थ्री मायनस एक्स मायनस थ्री. आता काय करा, मी मुद्दाम ब्रॅकेटमध्ये लिहिलं कारण मोठ्या संख्या आहेत. मग आता काय करा, यांना ब्रॅकेटच्या बाहेर काढा. मग पहिला एक्स लिहिला, प्लस लिहिला, ह्याला मायनसला आहे तसं खाली लिहिलं. आता ह्या ब्रॅकेटमधल्या संख्या बाहेर काढताना त्याची चिन्ह बदलायची. मग हा प्लस, कारण बाहेर मायनस आहे ना, आपल्याला मायनसनी त्या ब्रॅकेटला त्या कंसाला गुणावं लागणार आहे. मग वजा गुणिले अधिक, मायनस इंटू प्लस मायनस एक्स, मायनस इंटू मायनस प्लस थ्री. लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा एखाद्या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असतं आणि ते ब्रॅकेट ज्या वेळेला आपण रिकाम करतो, त्याच्या जेवढ्या टर्म्स आहेत, जेवढी पदं आहेत, सगळ्यांची चिन्ह बदलायची. म्हणजे हा जो प्लस एक्स आहे तो मायनस होणार, आणि हा जो प्लस थ्री आहे तो काय, सॉरी, हा जो मायनस थ्री आहे तो काय होणार, प्लस होणार. ठीक आहे, सो मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, या नियमानुसार आपण चिन्ह बदलली, आपण सिम्बॉल्स चेंज केले. मग आता काय करणार आपण, हा प्लस एक्स आहे, हा मायनस एक्स आहे, अपोजिट आहे, म्हणजे हे कॅन्सल होणार. प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल. थ्री प्लस थ्री किती होणार, सिक्स. म्हणजे डिस्टन्स एबी किती आला, सिक्स. सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन थ्री मधली थ्री एक्झाम्पल्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवली. उरलेली चार एक्झाम्पल्स तुम्ही तुमची सॉल्व्ह करायची आहेत. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर फोर. बघा क्वेश्चन फोर असा आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी ऑन नंबर लाईन इज मायनस सेवन. म्हणजे पी जो आहे तो जो नंबर लाईनवर आहे त्याचा कोऑर्डिनेट काय आहे, मायनस सेवन. ठीक आहे,
find the coordinates of points on the number line which are at a distance of 8 units from point P. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी सांगितलं की एक नंबर लाईन आहे, आपण एक नंबर लाईन तयार करूया, त्याच्यावर पी पॉइंट आहे, त्याचा कॉर्डिनेट आहे मायनस सेवन. तर ह्या पी पॉइंट पासून आठ युनिट डिस्टन्स वरती, आठ एकक अंतरावरती जे पॉइंट आहेत त्यांचे कॉर्डिनेट शोधा. ठीक आहे, मग आपल्याला उजवीकडे पण जावं लागेल, डावीकडे पण जावं लागेल. पी च्या राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड दोन्हीकडचा एट युनिट डिस्टन्सचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे मी पुढे पण एट युनिट जाऊ शकते आणि मी मागे पण एट युनिट्स जाऊ शकते, राईट? दोन्ही पद्धतीने मला विचार करावा लागेल. समजा हा आहे पॉइंट क्यू आणि हा आहे पॉइंट आर. समजा ह्याचा कॉर्डिनेट आहे एक्स आणि याचा कॉर्डिनेट आहे वाय, म्हणजे क्यूचा निर्देशक आहे एक्स, आरचा आहे वाय. पी पासून क्यू पण एक युनिट डिस्टन्सवर आहे, पी पासून आर पण एक युनिट डिस्टन्सवर आहे. ठीक आहे, आता आपल्याला समजा क्यूचा कॉर्डिनेट काढायचा आहे. तर पहिले हा विचार करा की पी पॉइंटच्या राईट हँड साईडला क्यू आहे, म्हणजे क्यूचा कॉर्डिनेट ह्याच्यापेक्षा मोठा असणार. म्हणजे जर तुम्हाला एक्स करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू मायनस सेवन मोठा का एक्स मोठा, तर साहजिक आहे एक्स मोठा. का एक्स मोठा? कारण तो पीच्या राईट हँड साईडला उजवीकडे, म्हणून. कारण आपण नंबर लाईनला जेव्हा उजवीकडे जातो कॉर्डिनेट्स वाढत जातात, मोठे मोठे होत जातात, आणि डावीकडे गेलो तर कमी कमी होत जातात. आपला नियम काय आहे की जेव्हा तुम्हाला डिस्टन्स काढायचा असतो तुम्ही मोठ्या कॉर्डिनेटमधून छोटा कॉर्डिनेट मायनस करता. म्हणजे तुम्ही काय करणार, एक्स मायनस मायनस सेवन, म्हणजे तुम्हाला मोठ्या कॉर्डिनेटमधून छोटा कॉर्डिनेट मायनस करायचा, म्हणजेच एक्स मायनस मायनस सेवन. पण तुम्हाला डिस्टन्स पी क्यू माहितीये, डिस्टन्स पी क्यू किती आहे एट. मग ते इथे लिहा इज इक्वल टू एक्स मायनस इंटू मायनस प्लस सेवन, आणि मग सेवनला इकडे आपण मायनस करा, एट मायनस सेवन इज इक्वल टू एक्स, एट मायनस सेवन इज वन, दॅट इक्वल्स टू एक्स, सो एक्स इज इक्वल टू वन. सो अशा पद्धतीने आपण एक्सची व्हॅल्यू काढली, म्हणजे हा कॉर्डिनेट काढला वन. ठीक आहे, आता मला वाय काढायचं, तर वाय हा डावीकडे, म्हणजे पीचा कॉर्डिनेट मोठा असणार आहे, वायचा कॉर्डिनेट छोटा असणार आहे. मग पुन्हा आपल्याला असंच करावं लागेल, डिस्टन्स पी आर इज इक्वल टू मायनस सेवन मायनस वाय. मग डिस्टन्स पी आर किती आहे, एट युनिट्स. मग एट इज इक्वल टू मायनस सेवन मायनस वाय, मायनस सेवनला इकडे ह्या प्लस सेवन होतील, इज इक्वल टू मायनस वाय. चिन्हासहित लिहायचं आहे, मायनस चिन्ह विसरायचं नाही. आता एट प्लस सेवन करा, मायनस वाय इज इक्वल टू एट प्लस सेवन किती होतात, फिफ्टीन. पण आपला वायचा कोऑर्डिनेट हवाय, मायनस वायचा नको, मग साईन चेंज करा, म्हणजे मायनस वायला प्लस वाय करा, प्लस फिफ्टीनला मायनस फिफ्टीन करा. कळलं? म्हणजे मी चिन्ह बदलली, जो मायनस वाय होता तो प्लस केला, जो प्लस फिफ्टीन होता तो मायनस फिफ्टीन केला, म्हणजे मला वाय ची व्हॅल्यू मिळाली मायनस फिफ्टी, म्हणजे मला आर चा कॉर्डिनेट मिळाला मायनस फिफ्टी. म्हणजे पॉइंट पी ज्याचा कॉर्डिनेट आहे मायनस सेवन, त्याच्या उजवीकडे एट युनिट एवढ्या डिस्टन्सवर असणाऱ्या पॉइंटचा कॉर्डिनेट असणार आहे वन, आणि एट युनिट डावीकडे असणाऱ्या पॉइंटचा कॉर्डिनेट असणार आहे मायनस फिफ्टी. म्हणजे पी बिंदू पासून उजवीकडे आठ एका अंतरावर जो बिंदू आहे त्याचा कॉर्डिनेट आहे, त्याचा निर्देशक आहे एक, आणि डावीकडे जो बिंदू आहे त्याचा निर्देशक आहे वजा पंधरा. तर हा होता आपला क्वेश्चन नंबर फोर. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर फाईव्ह अँड सिक्स.